नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला कोरोना लशी संदर्भातली एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. कोरोनाची लस पुढच्या काही महिन्यांमध्ये बाजारात येईल, मात्र त्याची किंमत किती असेल याबद्दल सगळ्यांना साशंकता होती. ती महाग असेल असं बोललं जात होतं, मात्र कोरोना विरोधातली ही लस फक्त 225 ते 250 रुपयांपर्यंत सर्वसामान्यांना मिळू शकते. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीनं ही दिलासादायक माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफर्डशी कोरोना लसीचा करार केलेला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. जगभरात $3 पर्यंत म्हणजे 200 ते 250 रुपयांपर्यंत ही लस देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर 2021 पर्यंत 10 कोटी लसीचे डोस बनवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. तसंच सीरम इन्स्टिट्यूट ही लस 90 देशांना अगदी स्वस्त दरात पुरवणार आहे, अशी माहिती देखील आदर पुनावाला यांनी आपल्या पत्रकात दिलेली आहे. खरं तर सध्या जगभरातील शास्त्रज्ञांचे 80 गट कोरोनावरती लस बनवत आहेत. यापैकी भारतातही 2 लशींची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. मात्र ही लस 225 ते 250 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध करून दिली जाईल असं सीरम इन्स्टिट्यूट तर्फे सांगण्यात आलंय. आणि याबद्दलच बोलण्यासाठी बालरोगतज्ञ अमोल अन्नदाते आता आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, सीरम इन्स्टिट्यूटनं पत्रकात असं म्हटलेलं आहे की जेव्हा कोरोना विरोधातली लस बाजारात येईल 225 ते 250 रुपयांपर्यंत ही मिळेल, ही खरंच दिलासादायक बाब आहे. आपली काय प्रतिक्रिया यावर? एका दृष्टीने ही दिलासादायक आहे की 200-250 रुपयाला लस मिळेल, इतर देशांच्या मानाने स्वस्तात मिळेल, आपल्याला मदत मिळते. पण दुसरीकडे एक लक्षात घ्या की 135 कोटीच्या देशाला ही लस द्यायची आहे. बरं का, आपल्याला हा आकडा खूप मोठा आहे. आणि 200-250 रुपये सहज न परवडणारे या देशामध्ये हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अफाट आहे, खूप मोठी आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीने आपल्याला ही लस 100% शासनाकडून सगळ्यांना मिळणार आहे की ती खरेदी प्रत्येकाला खरेदी करावी लागणार आहे. आणि दुसरं काय असतं की गावी नावाची एक ऑर्गनायझेशन असते जी व्हॅक्सिन म्हणजे ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन असं त्याला म्हणतात, म्हणजे ज्या जगभरातल्या लसींसाठीच एक केंद्र असतं ते. आणि ते अर्थसहाय्य देतात प्रत्येक देशाला त्या देशाची अर्थव्यवस्था आणि त्या आजाराची तीव्रता बघून. त्यांच्याकडून जसं पोलिओला आपल्याला मिळालं होतं, त्यांच्याकडून जर आपल्याला एक भाग जर मिळाला याच्यातला तर आपल्याला अर्थव्यवस्थेवरही ताण येणार नाही. आणि मला वाटतं ही म्हणजे जर एक 100-200 रुपयांपर्यंत 100 आणि 200 मध्ये पण सर्वसामान्य माणसाला खूप फरक आहे, जो मी म्हणतोय शेवटला घटक जो म्हणतोय तो, तर ती गावीच्या मदतीने जर खाली आणता आली तर त्याची तयारी केंद्र सरकारला आत्तापासून करावी लागणार आहे. कारण अमेरिकेने मॉडर्ना, फायझर आणि ऑक्सफर्ड यांना एकूण 14,000 कोटी रुपये देऊन टाकलेले आहेत, ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत. आपलं तसं नाहीये, आपण खासगी लोकांच्या भरोश्यावर आत्ता आहोत. अमेरिकेचं असं होतंय की कुणीही लस बनवत असेल तर ते 1,000 कोटी त्यांच्यावर उधळायला तयार आहे. कारण आताच्या घडीला जागतिक पातळीवरती ज्या देशाकडे लस असेल त्या देशाकडे मिसाईल, सर्व शक्तिमान मिसाईल असेल असं जागतिक पातळीवर चित्र असणार आहे लसीच्या बाबतीत. नक्कीच डॉक्टर, खूप खूप धन्यवाद ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला दिली त्याबद्दल. आणि यानंतर वन्यजीव प्रेमींसाठी आणि खास करून वाघ प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चंद्रपुरात सध्या वाघांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे आता मानवी वस्तीत हे वाघ शिरू लागले आहेत आणि माणसांची शिकार करू लागलेत अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र यावरती उपाय म्हणून आता वन्यजीव मंडळानं एक अजब प्रस्ताव मांडलेला आहे आणि ज्याच्यावरून आता वाद सुरू झालाय. हा प्रस्ताव आहे वाघांच्या नसबंदीचा. पाहूयात नेमकं काय घडतं या बाबतीत. पट्टेदार वाघ, एक उमदं दिमागदार जनावर. महाराष्ट्राला या दिमागदार वाघांचा चांगला सहवास लाभलाय, पण हेच वाघ विदर्भात विशेषतः चंद्रपुरात संकट ठरू लागलेत. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे माणूस आणि वाघ यांच्यातला संघर्ष वाढलाय. परिणामी वाघाचे हल्ले आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. चंद्रपुरात सध्या 200 वाघ वावरतात. जंगल अपुरं पडल्यानं ते गावात येऊ लागलेत. या वर्षात आत्तापर्यंत वाघानं 11 बळी घेतलेत. हे सगळं थांबवण्यासाठी एक प्रस्ताव पुढे आला, तो म्हणजे वाघांच्या नसबंदीचा.
या प्रस्तावावर राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. वाघांची नसबंदी हा शेवटचा पर्याय असेल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलंय. नसबंदी हा शेवटचा पर्याय असेल याचा विचारच करू नका. इतरही पर्याय आहेत वाघ मानव संघर्ष कमी करण्याच्या अनुषंगाने. करोड ऑफ रुपीज आर स्पेंडिंग ऑन टाइगर कंजर्वेशन के ऊपर में, तो इतना क्यों नहीं कर सकते. अपन 21वीं सदी के अंदर में रह रहे हैं और अपन एक नेशनल एनिमल जो एकदम खत्म होने की कदार पे उसकी नसबंदी कर रहे हैं. वाघांवर विशेष प्रेम असणारे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रस्तावावर कडाडून टीका केली आहे. ती करताना वाघांवरून राजकीय कोटी करायलाही मुनगंटीवार विसरले नाही. वाघाचं संवर्धन संरक्षण करायचाही प्रयत्न केला आणि वाघाचं प्रतीक असणाऱ्या आमच्या मित्रासोबतही आम्ही राहिलो. आता महाविकास आघाडीमध्ये कदाचित त्यांच्या विस्तारावर बंदी टाकण्याचं काम सुरू झाल्याने त्यांचे नगरसेवक त्यांचेच मित्र आपल्या पक्षात घेत असल्याने त्यांच्या विस्तारावरची बंदी यातून वाघाच्या नसबंदीची कल्पना पुढे आली असेल कदाचित असं मला वाटतं. पण वाघाची नसबंदी हे व्यावहारिक असूच शकत नाही. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, त्याची नसबंदी आपण करायची का? जगभरात वाघांचं अस्तित्व धोक्यात आलेलं असताना, वाघांच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू असताना ही नसबंदी योग्य आहे का? वाघांची नसबंदी करण्याऐवजी त्यांचं स्थलांतर करता येणार नाही का? एकीकडे राज्यातले वाघ वाढले म्हणून व्याघ्र दिनाला आनंद साजरा करायचा, मुख्यमंत्री म्हणतात रोज वाघांच्या वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत, आणि दुसरीकडे वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव आणायचा, वाघांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात असा शेळपट प्रस्ताव येणं, ये बात कुछ हजम नाही हुई. नागपूरहून अमर काणेसह आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. यानंतर वन्यजीव प्रेमींसाठी अजून तीन महत्त्वाच्या आणि वेगळ्या बातम्या आहेत. पहिली बातमी आहे ती कल्याणमधून. कल्याणमध्ये दुर्मिळ असा घोणस साप सापडलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य हे की हा घोणस साप आहे तो दुतोंडी आहे, त्याला दोन तोंड आहेत. या ठिकाणी डिंपल शहा म्हणून आहेत, त्यांच्या ऋतू रिव्हर्स बिल्डिंगच्या गेटजवळ हे दोन तोंडाचं सापाचं पिल्लू आढळलं. त्यांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनशी संपर्क साधला. सर्पमित्र निलेश नवसरे आणि प्रेम आहेर यांनी या सापाला पकडलं. या सापाला शास्त्रीय अभ्यासासाठी आता हाफकिन इन्स्टिट्यूटकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मेळघाट जैवविविधतेतील संशोधनात आता बेडकांबाबत आणखी एक संशोधन पुढे आलंय. मेळघाटात 4 वर्षांच्या संशोधनानंतर गजानन वाघ यांनी नव्यानं 8 प्रजातींच्या बेडकांची नोंद केली आहे. तिकडे ठाण्यातील घोडबंद रोडवरच्या एका घराच्या भिंतीतल्या फटीत घोरपड अडकली होती. प्राणीमित्र पराग शिंदे आणि अमन सिंग यांनी या घोरपडीची सुखरूप सुटका केली आहे. तिला आता जंगलात सोडून देण्यात आलंय. आणि यानंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी एक महत्त्वाची बातमी. आपल्याला माहिती आहे की आज दुपारपासून सुशांतची प्रियसी मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची ईडीकडून चौकशी सुरू आहे. 6 तास उलटून गेलेले आहेत, अजूनही तिची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहेच, सोबतच तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती पुन्हा एकदा ईडी कार्यालयात पोहोचलेला आहे मुंबईच्या. सुशांत आणि रियाच्या आर्थिक व्यवहारांबाबत ईडीमार्फत ही चौकशी केली जाते. रियाच्या वैयक्तिक चौकशी अंतर्गत आज आर्थिक व्यवहार गुंतवणुकीचे तपशील विचारले जाऊ शकतात. सुशांत आत्महत्येचं प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी जोडलं गेल्यामुळे रियाच्या चौकशीत महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती येऊ शकतात. दरम्यान सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी ही देखील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर आहे. आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून. कारण का कोल्हापूरमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे आणि त्याच्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती आता धोक्याच्या टप्प्याच्या बाहेर गेली आहे. या घडीला पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 44 फूट 9 इंचांवरती गेलेली आहे आणि त्याची ड्रोनची दृश्य कोल्हापुरात कशा पद्धतीनं पूर आता पसरत चाललाय, नदी पात्र हे फैलावत चाललेलं आहे ते सांगणारी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ड्रोनची. आकाशातून हा पूर नेमका कसा दिसतो तो आपल्याला बघायचा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. आपण बघू शकता की पंचगंगा नदीची पाणी पातळी कशा पद्धतीने झपाट्याने वाढलेली आहे. एकूणच आपण पाहतोय की पंचगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात जी ही नदी आहे ती आजूबाजूला पसरलेली आहे, कारण पंचगंगा सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहते. एकूणच आपण पाहतो की पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती 44 फूट 5 इंचापर्यंत गेलेली आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण असेल किंवा इतर धरणं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत. राधानगरी धरणातून 4 गेटमधून स्वयंचलित सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण जिल्हा प्रशासनानं सगळी खबरदारी घेत एनडीआरएफच्या टीमला प्राचारण केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे तैनात आहेत, त्यामुळे सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. पण एकूणच आपण पाहतोय की पंचगंगेच्या बाजूला असणारी जी गावं आहेत त्या गावांमध्ये मात्र पाणी घुसलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की कोल्हापूर शहरातले जे कुंभार गल्ली असेल, शाहूपुरी असेल, बापट कॅम्प असेल या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे. सध्या विनस कॉर्नर चौकापर्यंत कोल्हापूर शहरामध्ये पाणी आले, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. पण पाऊस अशाच पद्धतीनं सुरू राहिला आणि त्याच्यानंतर अडचण आली तर मात्र बिकट संकटाला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची स्थिती आहे. गेल्या वर्षीचा मोठा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे प्रशासनाने यावेळेला गाफील न राहता सगळ्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानुसारच या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्या उपाययोजना प्रशासनानं केलेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे, पण प्रशासनानं कुठल्याही पद्धतीनं भीती जी आहे ती प्रशासनाच्या मनामध्ये सध्या दिसत नाहीये. प्रिकॉशन घेणं हा सगळ्यात मेजर फॅक्टर आहे आणि प्रशासन त्या दृष्टीनं प्रयत्न करते हे सगळ्यात महत्वाचं आणि सकारात्मक बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी पूरस्थिती असताना सातारा जिल्ह्यातला पाऊस आता कमी झालेला आहे. मात्र मागच्या 4 दिवसाचा जो मुसळधार पाऊस जिल्हाभरात बरसलेला आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातले जे घाट रस्ते आहेत तिथे सध्या स्वर्ग सुखाचा अनुभव येतोय. ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. साताऱ्यात सध्या कसं वातावरण आहे हे सांगण्यासाठी घाट रस्ते सध्या हिरवेगार झालेले आहेत. सातारा शहरापासून कासला जाणाऱ्या येवटेश्वर घाट रस्त्यावरती लहान लहान धबधबे ते आता प्रवाहित झाले. डोंगरांगाच्या कुशीत वसलेल्या सातारा शहराचा नजारा या ठिकाणावरून पाहताना स्तब्ध व्हायला होतं. लेबनॉन देशातल्या बैरूत या राजधानीमध्ये 4 दिवसांपूर्वी एक भीषण स्फोट झाला. अमोनियम नायट्रेटच्या जवळपास 3,500 टन साठ्याचा, ज्याच्यामध्ये 145 लोकांचा मृत्यू झाला आहे. 5,000 जास्त लोक हे गंभीर जखमी आहेत. इतकंच नाही तर अजूनही 100 जास्त लोक हे बेपत्ता आहेत. अतिशय भीषण हा संपूर्ण प्रकार होता. संपूर्ण जगभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. मात्र त्याची एक सकारात्मक बाजू आणि मानवतेची बाजू सांगणारा हा खास रिपोर्ट बघूयात. या स्फोटानं लेबनॉनची राजधानी पुरती हादरली आहे. शेकडो जणांचा बळी गेलाय, हजारो जखमी झाले. मात्र या विध्वंसाला एक गोंड सोनेरी किनारा आहे. या चिमुरड्याचं नाव आहे जॉन. त्याच्या बाबतीत एक विलक्षण योगायोग घडलाय. नेमकं काय घडलं तुम्हीच बघा. इमॅन्युएला खेसर यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जात होतं. त्यांचे पती एडमंड आपल्या मोबाईलवर हा क्षण टिपत होते आणि त्याच क्षणी कांठळ्या बसवणारा तो भयंकर स्फोट झाला. त्यानंतरही धीर न सोडता डॉक्टर आणि नर्सेसनी इमॅन्युएल यांची प्रसूती केली.
आणि स्फोटानंतर अवघ्या काही क्षणात चिमुरड्या जॉननं जगात प्रवेश केला. एडमंड यांनी सोशल मीडियावरून डॉक्टर आणि नर्सेसचे आभार मानले. एवढंच नाही तर जॉर्जच्या वतीनं त्यांनी एक वाक्यही लिहिलंय. मला या जगात सुखरूप आणल्याबद्दल मी आभारी आहे. एक ना एक दिवस मी याची निश्चित परतफेड करेन, असं या चिमुरड्यानं सांगितलंय. काही महिन्यांनी किंवा वर्षांनी बैरूत पूर्ववत होईल. रस्त्यांवर आणि मनात उमटलेले या घटनेचे ओरखडे अंधुक होतील. मात्र जॉर्ज आणि त्याच्या आई वडिलांना ही घटना विसरणं कधीही शक्य होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.